ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी सर्वप्रथम जे आमदारांना जमलं नाही, जे खासदारांना जमलं नाही, जे मंत्रालयाला जमलं नाही, ते आमचे मित्र आणि अफ्रोडचे संस्थापक राजेंद्र मरसकोले साहेबांना जमलं आणि म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी इथे आलेलो आहे। खरं तर ते माझे खूप जुने मित्र आहेत। मी विधानसभेत पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांच्या साक्षीने एक 7 डिसेंबर 2015 ला सर्व पक्षातील लोकांनी याच विधान भवनावर मोर्चा काढला होता। बोगस हटाव, आदिवासी बचाव हा मोठा नारा त्यावेळेस या ठिकाणी दिला होता। एक मोठी लढाई या ठिकाणी लढली जात आहे। सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून राजेंद्र मरसकोले साहेबांनी एक दाखवून दिलं की जे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी करू शकले नाही ते त्यांनी करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ना, त्याच्यात ते यशस्वी झाले आहेत। परंतु आपण म्हणतो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की, ज्याच्या हातात चाबी आहे तोच खोलून नाही राहिला, त्याच्यामुळे आमची आज मोठी परिस्थिती खराब होत आहे। आणि म्हणून या ठिकाणी मोगे साहेब बोलले, आमची राणी दुर्गावती सध्याच्या काळातली शांताताई या ठिकाणी बोलत होते, आम्ही रामटेकला गेलो होतो, त्यांना चांगलं ओळखतो। राजू भाऊ सुद्धा बोलले, डॉक्टर देवराव होळी साहेब सुद्धा बोलले, मी राजेंद्र